फक्त ध्येय केंद्रित असणं, काही केलं मला तिथं पोहोचायचंय. हे पहा, जीवनाला जर तुम्ही एका शर्यतीसारखं हाताळलं आणि जर तुम्हाला ती जिंकायची असेल तर तुम्हाला अंतिम रेषेपर्यंत होईल तितकं लवकर पोहोचलं पाहिजे, नाही का? आयुष्य असं चौकटीबद्ध करू नका, तुमचं किंवा आणखीन कोणाचंही. तुमच्यात ते धाडस आणि वचनबद्धता आहे का ते अंतर कापण्यासाठी, हा एवढाच तर प्रश्न आहे. माणूस कशावर तरी एकाग्र राहिला तर निशंकपणे त्याचा ठाव तुम्हाला लागेल. का बरं नाही लागणार? नमस्कार सद्गुरु, मी अलीना जेकब, मी आर्किटेक्चरच्या 3रा वर्षाला आहे. माझा प्रश्न असा आहे, आपण समाजात राहतो जिथे लोक असेत, काही लोक खूप बोलकेत आणि काही लोक अबोलेत. तर जे लोक बोलकेत त्यांना स्वतःचं मत मांडायचा आत्मविश्वास आहे, पण सध्याच्या या स्पर्धात्मक जगात अबोल लोक, बोलके लोक जितके यशस्वी आहेत तितके यशस्वी होऊ शकतील का? आणि जरी ते आयुष्यात कुठेतरी पोहोचले तरी ते अबोलच राहतील का? हे पहा, ह्या बोल आणि अबोल माणसांमध्ये असणारा फरक, इंट्रोवर्ट इज, किंवा ह्या दोन गोष्टी म्हणजे जणू तुमच्या श्वासाला उच्छवास म्हणणे आणि उच्छवासाला श्वास म्हणण्यासारखं आहे. बोल आणि अबोल असं काही नसतं, लोकांना असं विभागू नका. डू नॉट क्लासिफाय पीपल लाईक दॅट. काही लोकांना कृतीच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधावा असं वाटतो, काही लोकांना याची फार गरज वाटत नाही, तर ते कदाचित ट्विटर, फेसबुक किंवा सोशल मीडियावर नसतील. याचा अर्थ असा नाही की ते अबोले, त्यांना त्यांचं आपलं स्वतःचं आयुष्य असतं. लोकांचा आपण असा न्यायनिवाडा करता कामा नये. प्रत्येक मनुष्याला त्याला हवं तसं असण्याचा अधिकार आहे. पण आता प्रश्न हा आहे की जर मी बोलका नसेन तर मी या जगात काही साध्य करू शकेन का? हा या प्रश्नाचा मुख्य मुद्दा आहे. हे बघा, तुमची कार्य करण्याची क्षमता ही ते काही तुम्हाला करायचंय म्हणून तुमच्यात नसते. मला काहीतरी करायचंय ही माझी इच्छा आहे. इच्छा हा फक्त एक उद्देश आहे. उद्देश काही गोष्टी घडवून आणणार नाहीये, उद्देश फक्त दिशा ठरवतो. आणि तरीही तिथपर्यंतचा प्रवास हा तुम्हाला करावाच लागेल, नाही का? आता एक महत्वाची गोष्ट, खास करून तुम्ही एक कलाकार आहात म्हणून तुम्ही बिझनेस प्रोग्राम किंवा तशा काहीतरी क्षेत्रात नाही आहात. मला वाटतं तुम्ही आयुष्याकडे असं बघावं, तुम्ही याचा विकास कसा करता येईल यावर भर दिला पाहिजे. याचा विकास करणे म्हणजे तुमचा मीपणा खूप मोठा करणे असं नाही. जीवन म्हणून तुम्ही जे काही आहात त्याला वृद्धिंगत करा. जेव्हा मी जीवन असं म्हणतो, खरोखर तुमच्यातील जीवनाबद्दल मी बोलतोय. मी तुमच्या शरीराबद्दल बोलत नाहीये, तुमच्या मानसिक रचनेबद्दल बोलत नाहीये, मी अशा संदर्भात बोलत नाहीये. हे पहा, लोक जेव्हा जीवन असं म्हणतात तेव्हा याचे वेगवेगळे संदर्भ आणि समज असू शकतात. ते कदाचित त्यांच्या घराबद्दल, नातेसंबंधाबद्दल, कदाचित त्यांच्या कारबद्दल किंवा कुत्र्याबद्दल किंवा असंच काहीतरी बोलत असतील. माझं जीवन म्हणजे असं काहीतरी, मी अशा गोष्टींबद्दल बोलत नाहीये. नैसर्गिक जीवन म्हणून तुम्ही जे आहात त्याबद्दल मी बोलतोय. तुम्ही एक जीवन आहात का? खरंच आहात का तुम्ही एक जीवन, की फक्त विचार, भावना, कल्पना, पूर्वग्रह, मत यांचं एक आठवडं? बहुतेक लोक हेच असतात. म्हणूनच आपण असे निष्कर्ष काढतो की ही व्यक्ती बोलकी आहे, ही अबोले. कारण निष्कर्षांशिवाय तुमच्या मनात विचार निर्माण होऊ शकत नाहीत. प्रत्येक गोष्टी आणि व्यक्तीबद्दल तुम्हाला निष्कर्ष, निष्कर्ष आणि फक्त निष्कर्षांची गरज भासते. ही अबोले आणि तो बोलका आहे असे निष्कर्ष आपण काढत बसतो, नाहीतर माझे विचार पार गोंधळून जातील. ही कोण आहे नक्की? पण मानवी क्षमता अशात आहे की मला निष्कर्ष काढण्याची गरजच नाही, मी फक्त बघू शकतो. ह्या क्षणी ती कशी आहे एवढंच महत्वाचं आहे. That's all that matters. काल ती कशी होती यानं काहीच फरक पडत नाही, नाही का? आणि ती उद्या कशी असणार आहे तुम्हाला याची काही कल्पना नाही, होय की नाही? आयुष्य असं चौकटीबद्ध करू नका, तुमचं किंवा आणखीन कोणाचंही. डू नॉट फिक्स इट, बिकॉज कारण ज्याला तुम्ही मानवी जीवन असं म्हणता ती एक शक्यता आहे. ह्या शक्यतेला प्रत्यक्षात घडवून आणण्यासाठी तुम्हाला एक निश्चित अंतर प्रवास करावा लागेल. तुमच्यात ते धाडस आणि वचनबद्धता आहे का ते अंतर कापण्यासाठी, हा एवढाच तर प्रश्न आहे. इट डझंट मॅटर. यानं काहीच फरक पडत नाही की तुमच्या बुद्धीची पातळी किती आहे, तुमची कार्यक्षमता किती आहे,
बोल आहात की अबोल आहात हे आणि ते यांना काहीच फरक पडत नाही. तुमच्या ते धाडस आणि वचनबद्धता आहे का शक्यतेला वास्तवात बदलण्याची? हाच तर मूलभूत प्रश्न आहे. तर आता जे काही तुम्ही करत आहात त्यावर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं मग ते काहीही असो किती साधी गोष्ट तुम्ही करत आहात यांना फरक पडत नाही. जर तुम्ही पूर्णपणे समर्पित आहात आत्ता करत असलेल्या कार्यकृतीत तर त्या परिस्थितीशी निगडीत विविध पैलूनुसार गोष्टी घडू लागतील. पण पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावांमुळे आम्ही खूपच ध्येय केंद्रित माणसं बनलोत. ध्येयाकडे केंद्रित आहोत म्हणजे आपल्याला फक्त परिणामांमध्ये रस आहे. तिथपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रक्रियेत आपल्याला रस नाही. जर तुम्हाला प्रक्रियेत रस नसेल तर तुम्ही कलाकार होऊ नये. जर तुम्हाला प्रक्रियेत रस नसेल तर तुम्ही कोणतीही इमारत डिझाईन करू नये कारण ती कोणाच्या तरी डोक्यावर कोसळेल. हो, कारण प्रक्रियेतच अंतिम ध्येय दडलेलं आहे. प्रक्रियेप्रती जर तुम्ही पूर्णपणे समर्पित असाल तर इतर अनेक गोष्टींच्या सहकार्याने काहीतरी त्यातून घडून येईलच. पण आता आपल्याला फक्त त्याच्या परिणामांमध्ये रस आहे, प्रक्रियेत नाही. फक्त ध्येय केंद्रित असणं, काही केलं मला तिथं पोहोचायचंय, नक्की कुठं तुम्हाला जायचंय, नाही मला रेस जिंकायची आहे. हे पहा, जीवनाला जर तुम्ही एका शर्यतीसारखं हाताळलं आणि जर तुम्हाला ती जिंकायची असेल तर तुम्हाला अंतिम रेषेपर्यंत होईल तितकं लवकर पोहोचलं पाहिजे, नाही का? पोहोचायचं ना तुम्हाला. हॅलो, जर तुम्ही सगळ्यांच्या आधी अंतिम रेषेपर्यंत पोहोचलात म्हणजे तुम्ही शर्यत जिंकलीत. तुम्हाला माहिती आहे शेवटची रेषा काय आहे, तुमचा अंत्यसंसार कुठे करायचा याबाबत वाटाघाटी चाललेल्या असतील. तर विशेषत कलाक्षेत्रात असणाऱ्यांनी कधीही ध्येयाचा विचार करू नका. मी काय बनवू, मी कसा राहू, मी काय निर्माण करू या गोष्टींची काळजी करू नका. जर तुम्ही प्रक्रियेला समर्पित असाल तर अवश्य त्यातून काहीतरी घडून येईल. तुम्ही कल्पना देखील केली नाही असं सुंदर काहीतरी त्यातून घडून येईल कारण तुम्ही प्रक्रियेला समर्पित आहात. त्याप्रती समर्पित असल्याशिवाय, मी विशेषतः समर्पण हा शब्द वापरतोय कारण लोकांना वाटतं समर्पण किंवा भक्ती म्हणजे देवळात, चर्च किंवा मशिदीत जाणं. नाही नाही, भक्तिभावानं समर्पित झाल्याशिवाय खेळ, कला, संगीत, अध्यात्म, राजकारण, व्यवसाय काहीही असो, आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रात कोणीही कोणतीही भरीव कामगिरी केली नाहीये, स्वतःला त्यात पूर्णपणे झोकून दिल्याशिवाय. केलंय काय कोणी? नाही, फक्त मध्यम प्रतीच्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर कला आणि सौंदर्य म्हणजे एक उदरनिर्वाहाची गोष्ट या दृष्टीनं बघू नका. पोटापाण्याची व्यवस्था होईलच, उदरनिर्वाहाची तरतूद होईल. या संदर्भात मी सर्व प्रकारच्या क्षेत्रातल्या लोकांना याची हमी देते की तुम्ही काहीही असा, खास करून जर तुम्ही कलाकार असाल आणि जर तुम्हाला पोटापाण्याचा प्रश्न असेल तर तुम्ही माझ्याकडे या. तुमची राहण्याची आणि जेवणाची तरतूद मी करेन. फक्त एकच गोष्ट मला तुमच्यात बघायची आहे की तुम्ही कशावर तरी एकाग्र झालाय, कशावर याची मला पर्वा नाही. तुमच्या एकाग्रतेतून काहीही निष्पन्न झालं नाही याची सुद्धा मला पर्वा नाही, पण कशावर तरी तुम्ही एकाग्र झालेलं मला हवंय. एकाग्र नसलेले लोक मला आवडत नाही, तेवढंच. आज मी तुम्हाला एक खुली ऑफर देतोय, कोणीही ज्याला त्याच्या पोटापाण्याची चिंता आहे तुम्ही फक्त माझ्याकडे या. आयुष्यभर तुमच्या राहण्याची आणि जेवणाची तरतूद मी करेन, पण दिवसातले कमीत कमी 12 तास तुम्ही एकाग्र झालेलं मला हवंय. कशावर तरी तुम्ही कशावर एकाग्र झालाय हे सुद्धा मी तुम्हाला विचारणार नाही, पण तुम्ही एकाग्र झालेलं मला हवंय. कारण जर माणूस कशावर तरी एकाग्र राहिला तर निशंकपणे त्याचा ठाव तुम्हाला लागेल. का बरं नाही लागणार? ब्रह्मांड तुमच्यासाठी खुलं होईल जर तुम्ही एकाग्र राहिलात तर.